देवा, हे काय लिहिलंयस माझ्या नशिबात मला नाही माहिती. ह्या मागची योजना काय मला नाही माहिती. एका क्षणात सगळं आयुष्य बदललं. आता मी कुठे जाऊ, कशाचा विचार करू, कुठे बघू, मला मला काही कळत नाही. माझा अजूनही विश्वास आहे तुझ्यावर. तू सगळं बघतोयस, तू आहेस पाठीशी, आहेस ना. मला ताकद, मला दुर्बळ करू नकोस. कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं हे प्रश्न माझ्या मनात येऊ देऊ नकोस. आतापर्यंत तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस, आता तूच माझ्या समोर प्रश्न ठेवलंस. त्याचं उत्तर शोधण्याची ताकद दे, बुद्धी दे. मला माहित नाही माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, पण जे योग्य आहे ते करण्याची दृष्टी मला दे. शुद्धीवर आली, आता पाहिलं मी तिला किचन मध्ये, ती शुद्धीवर आली. काय अगं तुझी शपथ, आले ना तुझी शपथ अरुंधती शुद्धीवर आली. नशीब तुझं, एका पापातून तुझी सुटका झाली. आता काकूंकडून सगळ्यांना खरं काय ते कळेलच. आय होप युअर प्रिपेअर्ड. अहो चला ना घरात जाऊया. हे बघ अंजन, अजून 10 मिनिटं तरी तुला चालायला हवं. कशासाठी?
कशासाठी हातापायने धडधाकट राहायचं? तंडी टाकी माणसाशी अचानक निघून? कांचन अगं, असा विचार करून चालणार नाही. माणूस आहे, यंत्र आहे ते. बिघाड झालाय पण तो शोधून ते दुरुस्त करू शकतो. उलट आता आपली खरी गरज आहे या घराला आणि अरुला. कांचन आता हातपाय धड नकोयत, मजबूत हवेत. चल. कांचन समोर बघतेस? अहो, बरीच वर्ष एकत्र राहिलं की स्वप्न सुद्धा सारखे पडायला लागतात का हो? बघा ना, मला अरुंधती दिसते स्वयंपाकघरात काम करताना. कांचन अगं, हे स्वप्न नाही. अरु खरंच ओठाजवळ उभी आहे. हा, चल चल लवकर चल. तू इथे काय करतेस? कुठे जाऊ आहे? अग कुठे जाऊ काय म्हणते? अग विमल विशाखा करतील हे सगळं. हा चल. हो आई, बाहेर चल, आराम कर. नको आई, मला काम करू दे. झोपून राहिला ना तर नको. बरं वाटते का गारू? जाग आली. ठीक आहे, माझ्या आता चहा पितेस? तुम्ही दोघे बाहेर बसा, मी मस्त चहा करून आणतो. हा चालेल. नको नको अप्पा, गेले 2 दिवस तुम्हीच करताय सगळं. आई 2 दिवस झाले तुम्हाला मनासारखा चहा नाही मिळाला ना. अप्पा तुम्ही गोळी घेतली नाही 2 दिवस, मला माहितीये. 2 दिवस मी फक्त स्वतःचा विचार केला, स्वार्थी झाले, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता मला करू द्या. आई अप्पा माझ्यामुळे गैरसोय झाली तुमची, मला माफ कर. अरु तू शांत हो. आणि तू, तुला ज्यात आनंद वाटतो ना ते कर, सगळं कर, पण तब्येत सांभाळ. बसा बाहेर छान. हो अहो, तुम्ही बघितलं का? काय? तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये. कांचन अगं, तिची अवस्था काय? तू बोलतेस काय? कळतं का तुला? आपण हे बरं दिसतं का सांगा. हळू हळू उगा चाडोरडा करू नकोस. तिनं ऐकलं ना तर तिला अजून वाईट वाटेल. बस तू बस. अप्पा हा, अरे अरुंधती ए बाई बस इथे बस. अगं बैस, बस म्हणते ना ती, बस. अगं बस माझ्याजवळ. आणि पुन्हा असं वागू नकोस. हा हे बघ, काही घडलं काही झालं तो बोल ना आमच्याशी, बोलत राहा. तुम्ही मला असं वागायला लागली ना तर आम्ही म्हाताऱ्यांनी काय करायचं ग? काय वहिनीनु, आमका घाबरवून सोडलास ना. आजीने तर 2 दिवस देव पाण्यात ठेवले होते, पोरा काय खात नव्हती, कोणाला काय सुचतच नव्हतं. बघा आपण, मी तुमका सांगलेलं ना अंगारो कामी येऊचो म्हणा. कोपऱ्यावर जो मारुती आहे ना तो खूप पॉवरफुल आहे, त्याकाच काळजी. वहिनीनु तुमका असा कधी बघलंय नाही आणि परत बघूचा पण नाही. मी अभिदादांका सांगतले तुमका ना जालीम औषध देऊ. पर आता तुम्ही आराम करूचा. हाय बसून सांगा मका काय काय करूचा. आम्ही सगळी कामं करतय पण तुम्ही दगदग करू नका. पुरे
अरुंधतीने छा सुद्धा केला आमच्यासाठी आणि तो अशी बडबडत बसली ना तो उठून स्वयंपाकाला लागेल. नाही ना आजी, मी करते ना सगळी कामं, सगळी कामं करते. पण आज वहिनी का बरा वाटला ना म्हणून वाईस गोडाघोडाचं काहीतरी करताय. हा आणि हा अपंग पण खाऊक देऊचा, थोडीशी साखर खाल्ली ना तर चलता. बरं वहिनी नू दूध घेऊन दिलंय, पटकन तापवते. अरुंधती अग, गेले 2 दिवस काहीही खाल्लेलं नाहीस तू, हे घे जर चहा घे बरं वाटेल. अग घे ग अरु, अग घे. तू 2 दिवस झाले काही खाल्लं नाहीस तू. बरं वाटतंय ना आई? आई तू अप्पा आई ईशा अभी देविका मावशी लवकर या. आई तू काय करते? कशी आहेस तू? बरी आहेस ना? शांत व्हा जरा, पेशंट आहे ना ती. मग आरडाओरडा करू नका, सगळे गप्प करा. अरु आई कसं वाटतंय? बरं तू आतमध्ये जाऊन पड, मी तुझं बीपी चेक करतो. आणि आता अजिबात दगदग करायची नाही, खूप दमल्यासारखी दिसतेस, एकदम आराम करायचा 3-4 दिवस, कळलं? हा मी माझ्या सरांशी बोलतो. आणि विमल, ए विमल, आईला आज दिवसभरात 3-4 वेळा लिक्विड द्यायचे, म्हणजे लिंबू पाणी, कोकम सरबत, ताक असं काहीतरी. हा मी सगळं देईन हो, वहिनीने घेऊ पोया ना. आई सांगितलेलं करशील ना? गुड, आलोच मी. हा अरे काय मस्त वाटतंय माहिती तुला इथे बघून, माझं टेन्शनच गेलं. ए अरु आता तू फक्त आराम करायचा, किचनची ना अजिबात काळजी करू नको, सगळं आम्ही करू. अय्या म्हणजे अजून काही दिवस तुझ्या आजचं खायला नाही मिळणार आहे अरु? म्हणजे अजून काही दिवस इथे राहायचा विचार आहे तुझा? अप्पा असच बोलताय ना. बर ओनली विमल, आता एक कॉफी होऊन जाऊ दे. काय रे तिलाही दोनच हात आहेत ना, आपली आपली घ्या ना करून. ए ईशा तू कर ना कॉफी, इथे का बसली आहेस आळशी ढोणी? तूच कर आणि मला पण दे, मी आज आईजवळच बसणार. अरे बर मी विद्याला बोलवून आणतो. यश आई झोपली असेल तर उठवू नको तिला. ठीक आहे. आणि सुधीर मामा ना सकाळीच देवळात गेलाय तुझ्या नावानं अभिषेक करायला. आईला खूप त्रास झाला असेल ना.
मी सगळ्यांसाठी ना मस्त चहा करते. नको, अजिबात नको. अरुंधतीने आत्याचा मला चहा दिलाय, पुन्हा तुझा काढा प्यायची इच्छा नाहीये बाबा. हो का? मग तू सांगच मला परत चहा, मग बघते. ठीक आहेस तू? चला, टाइम टू रेस्ट. अरू, आता तू रोज एक तास इथे येऊन बसायचंस आणि दोन तास आराम करायचा. आणि ठरलंय, यावर तू काहीही बोलायचं नाहीस. चल तुझ्या रूम मध्ये जा आणि थोडा आराम. अरू, अरू चल. अरू, अरू शुद्धीवर आली सगळे तिला इथे घेऊन येतात. काय? हो. सगळे गेलात तरी चालेल, मला जरा यांच्याशी बोलायचं आहे. हो हो, कांचन, विशाखा, नीलिमा, चला. चला सगळे. यश तुझा. काही वाटलं तर हाक मार. Thank you.
तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.